नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सक्सेस की या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे। या भागामध्ये आपण इयत्ता 10वी बीजगणिताचा दुसरे प्रकरण वर्ग समीकरणे यामधील संकीर्ण प्रश्न संग्रहातील भाग 4 आपण या ठिकाणी पाहणार आहोत। यामध्ये आपण प्रश्न 8व्या पासून पुढचे काही प्रश्न पाहणार आहोत आणि हे जे प्रश्न आहेत आपल्याला 3 किंवा 4 मार्काला येऊ शकतात। यामध्ये आता आपल्याला जो 8वा प्रश्न दिलाय तो आपण सुरू करूया। m वजा 12 x वर्ग अधिक 2 कंसात m वजा 12 x अधिक 2 = 0 या वर्ग समीकरणाचे मुळे वास्तव व समान संख्या असतील तर m ची किंमत काढा। आता आपल्याला काय सांगितलंय की m वजा 12 x वर्ग अधिक 2 कंसात m वजा 12 x अधिक 2 = 0 हे पूर्ण दिलेलं वर्ग समीकरण आहे आणि याची मुळे वास्तव आणि समान संख्या आहेत। मग वर्ग समीकरणाची मुळे वास्तव आणि समान संख्या केव्हा असतात? जेव्हा विवेचकाची किंमत ही 0 असते। म्हणजे विवेचक आपण कशाला म्हणतो, तो b² + 4ac हे जे पद आहे, b² + 4ac या पदाच्या किमतीला विवेचक किंवा त्याला डेल्टा या चिन्हाने दाखवतो, डेल्टा असंही म्हणतो, तर त्याची किंमत जर 0 असेल तर त्या वर्ग समीकरणाचे मुळे वास्तव आणि समान संख्या असतात। या ठिकाणी काय करू आपण, आधी दिलेले वर्ग समीकरण जशास तसे लिहून घेऊ। m वजा 12 x वर्ग अधिक 2 कंसात m वजा 12 x अधिक 2 = 0 हे दिलेलं वर्ग समीकरण आहे। मग याची तुलना या वर्ग समीकरणाची तुलना ax² + bx + c = 0 याशी करू। ax² + bx + c = 0 शी तुलना करून आपल्याला काय करायचंय, a, b आणि c च्या किमती आधी काढायच्या आहेत आणि त्यावरून आपण विवेचकाची किंमत काढणार आहोत। तर इथं काय होईल, a = x² जो सहगुणक आहे m वजा 12 ही a ची किंमत, b ची किंमत होईल 2 कंसात m वजा 12 आणि c ची किंमत आहे 2। तर आता विवेचक म्हणजे डेल्टाची किंमत आपण इथे काढणार आहोत, delta = b² + 4ac। मग यामध्ये b ची किंमत आपल्याला जी दिली आहे 2 कंसात m वजा 12 कंसाचा वर्ग वजा 4 * a ची किंमत m वजा 12 * c ची किंमत 2। तर या ठिकाणी काय होईल, आता कंसाचा वर्ग आहे तर इथं आधी आपण कंसामध्ये असलेले 2 त्याचा वर्ग करू 4 आणि मग m वजा 12 चा वर्ग कंसाला वर्ग द्यावा लागेल, m वजा 12 चा वर्ग म्हणजे कंसातील दोन्ही पदांचा, आधी 2 चा वर्ग 4 केलाय आणि मग हा वर्ग कंसाला जशाला तसा आपण देऊन टाकला। त्यानंतर इथं 4 * 2 यांचा गुणाकार करू 8 आणि मग पुढं 8 ने आपल्याला m वजा 12 च्या कंसाला गुणायचं आहे। इथं 4 कंसात याचा विस्तार करायचा आहे, m² + 12 * 2 = 24m आणि अधिक 12 चा वर्ग 144। तर -8 ने कंसाला गुणल्यास -8m आणि (+)(-) 96। तर या ठिकाणी इथं कंस हवा होता, 4 ने परत या कंसाला गुणायचं आहे, आता
चार गुणिले यम वर्ग म्हणजे 4m वर्ग, 24 चौक 96 यम आणि 144 चौक। तर 4 ने आपल्याला 144 ला गुणायचे, 4 चौक 16 6 6 7 1, 4 चौक 16 1 17 7 1 4 1 4 1 5, 576 वजा 8m अधिक 96। तर आता काय करणार, इथं वर्गपद 4m वर्ग जशाला तसे वजा 96m आणि वजा 8m म्हणजे या दोन्ही पदांची बेरीज होईल, 96 आणि 8 104m अधिक 576 अधिक 96 यांची बेरीज करायची, पुन्हा 6 आणि 6 12 2 7 1, 9 आणि 7 16 1 17 17 7 1, 5 आणि 1 6 म्हणजे 672। पण आता या ठिकाणी काय होईल, इथं ही डेल्टाची किंमत वर्ग समीकरण स्वरूपात निघाली आहे, पण आता इथं आपल्याला लिहायचं आहे, पण वर्ग समीकरणाची मुळे वास्तव व समान संख्या आहेत, वास्तव व समान संख्या आहेत आणि म्हणून काय होईल, इथं डेल्टा म्हणजे बी वर्ग वजा 4ac = 0। मग आता आपण जी किंमत काढली 4m² + 104m + 672 = 0 आपल्याला देता येईल, म्हणजे यामुळे इथं वर्ग समीकरण तयार झालं। आता या वर्ग समीकरणाला आपण 4 ने भाग देऊया, तर 4 ने भाग दिल्यास यम वर्ग पहिल्या पदाला भाग दिला 4 ने, तर यम वर्ग 4 2 8 4 6 24m आणि अधिक 4 1 4 उरले 2, तर 4 6 24 आणि उरले परत 24, आता 27 मधून 24 वजा केले म्हणजे 3 4 8 32 168 = 0। तर आता काय करणार, आपल्याला इथं आता या वर्ग समीकरणाचे अवयव पाडायचे आहेत, अवयव पाडताना अशा दोन संख्या आपल्याला शोधायच्यात की ज्यांचा गुणाकार धन 168 आला पाहिजे आणि ज्यांची बेरीज ही -26 आली पाहिजे। तर त्या दोन संख्या आपल्याला मिळतील -14 आणि -12, दोन्ही संख्यांची चिन्ह समान असतील। मग ही अवयव आपण मधल्या पदाच्या जागेवर ठेवल्यास m² + 14m + 12m = 168 = 0। तर आता पहिल्या जोडीसाठी आपण m सामायिक पद घेणार, तर m - 14 - 12 कॉमन घेतलं, -12 ने दोन्ही पदांना भाग दिल्यास m - 14 = 0 आणि म्हणून इथे येईल m - 14 * m - 12 = 0। मग आता काय होईल, इथं m - 14 = 0 किंवा m - 12 = 0 म्हणजेच काय, m ची किंमत 14 किंवा m = 12 असेल। पण आता m = 12 घेतल्यास जे वर्ग पद आहे त्याचा सहगुणक जो आहे तो m - 12 आहे आणि म्हणून मग काय होईल,
वर्ग पदाचा सहगुणक m वजा 12 म्हणजेच 12 वजा 12 बरोबर 0 होईल। पण वर्ग समीकरणामध्ये वर्ग समीकरणाचा सहगुणक आपल्याला 0 घेता येत नाही, म्हणजे a ची किंमत 0 घेता येत नाही आणि म्हणून इथं m बरोबर नाही 12, म्हणजे m ची किंमत 12 ही आपल्याला अग्राह्य धरायचे, m बरोबर नाही 12 तर m ची किंमत मग 14 होईल। त्यानंतर प्रश्न 9वा, एका वर्ग समीकरणाच्या दोन मुळांची बेरीज 5 आणि त्यांच्या घणांची बेरीज 35 आहे, तर ते वर्ग समीकरण कोणते? वर्ग समीकरणाच्या मुळांची बेरीज 5 आणि घणांची बेरीज 35, मग समजा आपण गृहीत धरू, समजा त्या वर्ग समीकरणाची मुळे अल्फा व बीटा आहेत आणि मग त्यांची बेरीज आपल्याला 5 सांगितली आहे, म्हणून पहिल्या अटीनुसार अल्फा अधिक बीटा बरोबर 5 समीकरण 1 आणि आता त्यांच्या घणांची बेरीज ही 35 आहे, तर मग इथं लिहू आपण दुसऱ्या अटीनुसार घणांची बेरीज म्हणजे अल्फा घण अधिक बीटा घण बरोबर 35। मग इथं काय करणार आता आपण, समीकरण याला 2 देऊ आणि लक्षात घ्या आपल्याला वर्ग समीकरण तयार करा असं विचारलंय, म्हणजे ते वर्ग समीकरण कोणतं आहे, म्हणजे वर्ग समीकरण शोधायचंय, तर त्यासाठी आपल्याला मुळांची बेरीज आणि मुळांचा गुणाकार या दोन गोष्टी माहिती असाव्या लागतात। बेरीज आपल्याला दिली आहे, मुळांचा गुणाकार म्हणजे अल्फा गुणिले बीटाची किंमत आपल्याला काढायची आहे आणि त्यासाठी इथं आपण या घणाच्या विस्ताराचं सूत्र घेऊन आपण ती किंमत काढणार आहोत। अल्फा घण अधिक बीटा घण बरोबर अल्फा अधिक बीटा कंसाचा घन वजा 3 अल्फा बीटा कंसात अल्फा अधिक बीटा, तर हे विस्ताराचं सूत्र आहे आणि या सूत्रानुसार आता आपल्याला ही जी किंमत आहे घणांची बेरीज ती इथं ठेवायची 35, मुळांची बेरीज आहे 5 त्याचा घन वजा 3 अल्फा बीटा तसेच आणि अल्फा अधिक बीटा म्हणजे 5, तर आता होईल काय, इथं 35 बरोबर 5चा घन 125 वजा 3 गुणिले 5 म्हणजे 15 अल्फा बीटा, तर इथं काय होईल आता वजा 15 अल्फा बीटा डावीकडे आल्यास अधिक होईल 15 अल्फा बीटा बरोबर 125 वजा 35, म्हणजे 15 अल्फा बीटा बरोबर 125 मधून 35 वजा केले म्हणजे 90 आणि अल्फा बीटा बरोबर 90/15, मग 15 × 90 म्हणजे अल्फा गुणिले बीटा मुळांचा गुणाकार जो आहे तो 6 आहे। मग आता गुणाकार आणि बेरीज दोन्ही माहिती आहे म्हणून वर्ग समीकरण तयार करण्याचे जे सूत्र आहे, तर अल्फा x² वजा
एक्स वर्ग वजा कंसात अल्फा अधिक बीटा गुणिले एक्स अधिक अल्फा बीटा बरोबर शून्य। तो या ठिकाणी एक्स चा वर्ग वजा अल्फा अधिक बीटा म्हणजे पाच, मुळांची बेरीज पाच आहे, एक्स अल्फा गुणिले बीटा म्हणजे सहा आणि बरोबर शून्य। तो हे वर्ग समीकरण होईल। यानंतर आपल्याला पुढचा जो प्रश्न आहे, प्रश्न दहावा, असे वर्ग समीकरण तयार करा की ज्याची मुळे दोन एक्स वर्ग अधिक दोन कंसात पी अधिक क्यू एक्स अधिक पी वर्ग अधिक क्यू वर्ग बरोबर शून्य या समीकरणाच्या मुळांच्या बेरीजेचा वर्ग व वजाबाकीचा वर्ग असतील। तर या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, हे दिलेलं वर्ग समीकरण आहे, मग अजून एक नवीन वर्ग समीकरण तयार करायचं आहे की ज्याची मुळे ही या दिलेल्या वर्ग समीकरणाच्या मुळांच्या बेरीजेचा वर्ग आणि वजाबाकीचा वर्ग असेल। या ठिकाणी आपण काय करूया, इथं दिलेलं वर्ग समीकरण आधी लिहून घेऊ, दोन एक्स वर्ग अधिक दोन कंसात पी अधिक क्यू एक्स अधिक पी वर्ग अधिक क्यू वर्ग बरोबर शून्य। मग आता काय करणार, ए एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्य अशी तुलना करून मग अल्फा आणि बीटाची किंमत आपल्याला या म्हणजे आधी ए बी सीच्या किमती काढू आपण, ए बरोबर इथं काय होईल दोन, बी बरोबर दोन कंसात पी अधिक क्यू आणि इथं सी बरोबर जे इथं पी वर्ग अधिक क्यू वर्ग ही कशाची किंमत आहे, सीची म्हणजे स्थिर पदाची। मग यामध्ये काय होईल आता की ए बी आणि सी तिन्हीच्या किमती आपण काढलेल्या आहेत, यावरून आता मुळांची बेरीज आणि मुळांचा गुणाकार काढता येईल। तर अल्फा अधिक बीटा बरोबर वजा बी छेद ए बरोबर वजा दोन कंसात पी अधिक क्यू छेद ए म्हणजे परत दोन, दोनने दोनला भाग दिल्यास वजा कंसात पी अधिक क्यू ही मुळांची बेरीज आपल्याला मिळाली। आता मुळांचा गुणाकार काढायचा आहे, तर सी छेद ए बरोबर पी वर्ग अधिक क्यू वर्ग छेद दोन हा आहे मुळांचा गुणाकार। त्यानंतर नवीन वर्ग समीकरणाची मुळे आपल्याला या वर्ग समीकरणाच्या मुळांची बेरीज आणि मुळांचा वजाबाकी यांची वर्ग आहेत असं घ्यायला सांगितलं। म्हणजे काय, इथं आपल्याला गृहित धरायचं आहे, समजा नवीन वर्ग समीकरणाचे पहिले जे मूळ आहे त्याला आपण अल्फा घेऊ आणि अल्फाची किंमत ही आधीच्या वर्ग समीकरणाच्या मुळांच्या बेरीजेचा वर्ग आणि बीटा वनची किंमत ही आधीच्या वर्ग समीकरणाच्या मुळांच्या वजाबाकीचा वर्ग आहे असं आपण इथं गृहीत धरूया। आणि आता आपल्याला ह्या मुळांची बेरीज आणि मुळांचा गुणाकार काढायचा आहे, तर अल्फा वन अधिक बीटा वन, अल्फा वन म्हणजे अल्फा अधिक बीटाचा वर्ग आणि त्यानंतर अधिक चिन्ह येईल अल्फा वजा बीटाचा वर्ग। मग इथं आपल्याला अल्फा अधिक बीटा ची जी किंमत दिली आहे वजा कंसात पी अधिक क्यू, आपण ही किंमत मुळांच्या बेरजेत वरती काढलेली इथे आणि त्यानंतर मुळांचा गुणाकार पी वर्ग अधिक क्यू वर्ग छेद दोन आहे, ठीक आहे। तर इथं कंसाला वर्ग येईल अधिक
मुळांची वजाबाकी आपल्याला म्हणजे अल्फा वजा बीटा साठी पुन्हा विस्ताराचे सूत्र इथे घ्यायचे आहे. अल्फा अधिक बीटाचा वर्ग वजा चार अल्फा बीटा आणि कंसाचा वर्ग. तर यामध्ये आता आपल्याला ऋण पहा, लक्षात घ्या, पीटी कंसाला वर्ग आहे म्हणजे ऋण चिन्ह निघून जाईल, म्हणजे पी अधिक क्यू चा वर्ग अधिक इथं परत कंसामध्ये पी अधिक क्यू म्हणजे अल्फा अधिक बीटा कंसाच्या वर्गाची किंमत कंसाला वर्ग वजा चार गुणिले अल्फा वजा बीटाची किंमत जी अल्फा गुणिले बीटाची किंमत पी वर्ग अधिक क्यू वर्ग छेद दोन आणि या दोनने चारला भाग दिल्यास इथं दोन. तर आता याचा विस्तार आपल्याला करायचा आहे, परंतु आधी हा कंस सोडून घेऊ आणि मग खालच्या ओळीमध्ये आपण विस्तार करूया. पी अधिक क्यू कंसाचा वर्ग अधिक इथं पण तेच येईल आता पी अधिक क्यूचा वर्ग वजा दोनने कंसाला गुणल्यास वजा दोन पी वर्ग आणि वजा दोन क्यू वर्ग. त्यानंतर आता याचा आपण इथं विस्तार करणार आणि इकडे पण विस्तार करणार आहे, पण पुढच्या ओळीमध्ये अलीकडच्या कंसाला सध्या आपण तसंच लिहू, पुढं आपण त्याला विस्तारात घेणार आहोत. इथं कंसात विस्तार जर केला तर आता पी वर्ग अधिक दोन पी क्यू अधिक क्यूचा वर्ग वजा दोन पी वर्ग वजा दोन क्यू वर्ग. यानंतर काय आता पी अधिक क्यूचा वर्ग अधिक वजा दोन पी वर्ग आणि अधिक पी वर्ग म्हणजे याचा अर्थ वजा पी वर्ग अधिक दोन पी क्यू आणि वजा क्यू वर्ग. तर आता इथं याला विस्तारित करूया, पी वर्ग अधिक दोन पी क्यू अधिक क्यू वर्ग आणि कंस सोडवल्यास इथं वजा पी वर्ग अधिक दोन पी क्यू अधिक वजा क्यू वर्ग. तर यामध्ये विरुद्ध पद कटले, आता या ठिकाणी राहील दोन पी वर्ग अधिक दोन पी क्यू आणि अधिक दोन पी क्यू दोन पी क्यू अधिक दोन पी क्यू म्हणजेच चार पी क्यू होईल ते बरोबर चार पी क्यू. ही निघाली मुळांची बेरीज. आता आपल्याला काढायचा आहे मुळांचा गुणाकार, अल्फा गुणि अल्फा वन अधिक अल्फा वन गुणिले बीटा वन. तर अल्फा वनची किंमत अल्फा अधिक बीटाचा वर्ग आणि अल्फा गुणिले बीटा म्हणजे अल्फा वजा बीटाचा वर्ग. तर इथं अल्फा अधिक बीटाची किंमत पी अधिक क्यूचा वर्ग ही मिळालेली आहे आपल्याला आणि अल्फा वजा बीटाचा वर्ग हा या कंसामध्ये मिळालेली आहे. तर ती आपण इथं ठेवू वजा पी वर्ग अधिक दोन पी क्यू वजा क्यू वर्ग. मग आता काय करणार, इथं याला मूळ रूपात आणूया या विस्तारित रूपाला. हे पी अधिक क्यू चा वर्ग तसंच राहील, मग वजा चिन्ह इथं कॉमन घ्यावा लागेल आणि मग हा विस्तार होईल पी वजा क्यूचा वर्ग याचा. हे वजा चिन्ह एकदम सुरुवातीला दिल्यास आणि मांडणी मग आता अशी पी अधिक क्यूचा वर्ग गुणिले पी वजा क्यूचा वर्ग. ही मांडणी ए अधिक बी ए वजा बी अशा स्वरूपाची आली आहे, म्हणून वजा चिन्ह कायम ठेवून पी वर्ग वजा क्यू वर्ग कंसाला वर्ग देऊया आणि मग आपल्याला जे वर्ग समीकरण हवं आहे एक्स वर्ग वजा अल्फा वन अधिक बीटा वन गुणिले एक्स अधिक अल्फा वन गुणिले
52 बरोबर 0, कि यामध्ये किंमत आता ठेवली अस आपल्याला वर्ग समीकरण मिळेल एक्स वर्ग अल्फा 1 अधिक बीटा 1 ची किंमत आपण काढली 4 PQ, ती इथं ठेवायची आहे. वजा चिन्ह सूत्रातलं आहे, 4 PQ x आणि अधिक इथं अल्फा गुणिले बीटा, अल्फा 1 गुणिले बीटा 1 ची जी किंमत आहे, वजा कंसात पी वर्ग वजा क्यू वर्ग कंसाला वर्ग दिला बरोबर 0. मग आता खाली काय होणार, एक्स वर्ग वजा 4 PQ x अधिक गुणिले वजा म्हणजे वजा पी वर्ग वजा क्यू वर्ग बरोबर 0. तर हे आहे विचारलेले वर्ग समीकरण. तर या ठिकाणी हा भाग आपण इथं थांबूया, कारण हे प्रश्न मोठाले आहेत आणि मोठ्याल्या प्रश्नांसाठी वेळ लागतो. हा भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. आवडल्यास लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा.